समोरची जी नदी आहे ना ती वरखडी नदी आहे, ही पैनगंगेची उपनदी आहे. नदीकाठची जी शेतं आहेत ती पुराच्या पाण्यामुळं प्रभावित झालेली आहे. पलीकडच्या बाजूला सोयाबीनचं पीक उद्ध्वस्त झालं आहे. ही नदी आता सध्या खळाळून वाहते, दुथडी भरून वाहते, कारण की कालपासून पावसाची संततधार नाही म्हणता येणार, त्याला मुसळधार म्हणूया आपण, मुसळधार पाऊस सुरू आहे. प्रचंड नुकसान करतो आहे आणि हे पाणी नुकसान करत करत शेतं बर्बाद करत करत जात आहे. सध्या गोबीच्या शेतामध्ये मी उभा आहे, ही पत्ता गोबी उद्ध्वस्त झालेली आहे, काहीच खरं नाही, सडली आहे आता, हे असं सहज निघून येत आहे. शेतकऱ्यांना जगायचं तर कसं जगायचं ही वस्तुस्थिती आपल्याला दिसते आहे. आता या पूर्ण शेतामध्ये म्हणजे आता हा समोरचा जो पट्टा आहे तिथं खूप खोलवर पाणी आहे, इथं जवळपास 2-2.5 फुटांपर्यंत पाणी आहे. काय म्हणतात शेतकरी भावना जाणून दादा? मी सांगतो तुम्हाला, मी कष्ट कपड्यानं करून मी रोपटं आणलं आणि लावलं आणि हे असं मी कसं करू, मी आता मी समजून याला जीव देऊ का काय करू, तुम्ही सांगा. हे पाहिजे तुम्ही, आता काय करणार मी, तुम्ही सांगा. कर्ज भरपूर, कर्ज भरपूर झालं, जीवद्याची पाळी आली, नुकसान झालं, पहिले नुकसान झालं, आता बी नुकसानाचे व्याजान पैसे काढले शेकडापासनं. अवघड स्थिती परिस्थिती आहे शेतकऱ्यांची. काका, सरकारनं या नुकसानीबद्दल आणि सर्व शेतकऱ्याबद्दल आम्हाला योग्य त्यापरी लवकर मदत करण्याचं आवाहन मी करतो, कारण की सर्व शेतकरी बांधवाचं असंच नुकसान झालं, त्यांना जगायचं कशाच्या भरच्यावर, याकरता शेतकऱ्याला विनंती. हा भारत देश कृषी प्रधान देश म्हटलं, तरुण शेतकरी तू आता एवढं नुकसान, तरुण शेतकरी कृषी प्रधान देश म्हणून आमच्या शेतकऱ्याचे आटोनात सरकारनं आमचे वेदना घेणं लावल्या, आमचं पिळवणूक करणं लावली. शेती भावाला माल नाही, भाव नाही, इतके दिवसाचे 13,000 रुपये सोयाबीन घेतली, आता आमची गातोंडी आली तर 4,000 रुपयानं खरेदी कर भाव झाले, त्यातल्यात आता हा पूर्ण पीक सडून गेलं. आम्ही पहिलंच आमच्या आईवडिलाचे यातच कष्ट करताना कोणाला आत्महत्या करणं लागले, कोणाला काही करणं लागलं कर्ज पाई, आता आम्हालाही तेच पुढं दिवस आले. आम्हालाही आता आमच्या मुलाच्या शिक्षणाला पैसे नाही, इतकं कर्ज काढून आम्ही लेकरापेक्षा जास्त या मालाला जोपासतो. शेतकऱ्यांच्या अनेक पिढ्या आता इथून पुढे आमच्या शेतकरी हा उद्ध्वस्तच होणार, तो असं सरकारनं ठाम योजना काही केल्याशिवाय वरती येऊ शकत नाही. शेतीच्या भरोशावर कितीही कष्ट करून आम्ही आमच्या स्वबळावर असं वर येऊ शकत नाही. सरकारनं मदत केली काहीतरी किंवा योग्य भाव दिला तेव्हाच आम्ही वरती येऊ शकतो. शेतकऱ्याच्या भावना आहेत या अजून जाणून घेऊया आपण. येत्या 24 तासामध्ये अतिमुसळधार पाऊस झाला, ढगफुटीसारखा पाऊस झाला, त्याच्यामुळे अतोनात नुकसान झालेलं आहे. सोयाबीनचे पिकं तर अक्षरशः खरडून गेलेले आहे. आमची शेती पूर्ण नदीकाठी असल्यामुळं पूर्ण शेतामध्ये पाणी झालेलं आहे आणि नदीच्या पाण्याच्या प्रवाहानं सगळं पीक मुळासकट उखडून गेलेलं आहे. शेतकऱ्याला शेतकऱ्याची चिंता कोणी करत असो? कोणी शेतकऱ्याची चिंता करत नाही, कारण राजकीय पक्ष भक्त येतात, सर्वे करतात, मोठमोठे येतात, नुसती पाणी करून जातात आणि शेतकऱ्याला आश्वासन देतात. आता याच्या अगोदरही तुम्ही बघितलं, 15-20 दिवस अगोदर खूप मोठा पूर गेला, पाणी गेला, लोकांनी अपेक्षा झालं की काहीतरी मदत येईन, पण कोणत्याही राजकीय नेत्यांनी किंवा कोणत्याही सरकारने आजपर्यंत त्यांना मदत दिलेली नाही. शेतकरी खूप हातात झालेला आहे आणि त्याला निष्क्रिय असा परत परत त्यांच्यावर असं घाला घालत आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे